आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, स्त्री म्हणजे अडथळ्यांवरती मात. अशा अनेक रूपी स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. आज आपण वज्रधारीच्या कट्ट्यावरती महिला दिनानिमित्त अशा एक वेगळ्या आगळ्या व्यक्तीला बोलवलं आहे. मी सावित्री बोलते. या आपल्या एकपात्री अभिनय नाट्यातून अलीकडच्या पिढीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा संदेश देणाऱ्या म्हसवड नगर परिषदेच्या माजी विरोधी पक्ष नेत्या प्राध्यापिका कविता मित्रे यांचं स्वागत आहे वज्रधारीमध्ये. नमस्कार कविताताई, आम्ही सर्वात प्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा देते. थँक्यू. तुम्हाला पण सगळ्यांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा. सुरुवात करूयात की तुमचं बालपण कशा पद्धतीने झालं आणि कशा पद्धतीने तुम्ही घडला. बालपण माझं खूपच चांगलं होतं. मी शिक्षकाची मुलगी आहे. माझ्या पप्पांबरोबर मी शिकायला असल्यामुळं मुलीवर जे काही संस्कार, टिपिकल संस्कार होतात, ते अजिबात माझ्याकडे माझ्यावर झालेले नाही आहेत. वडील म्हणून ते खूप माझं चांगलं मित्र राहिले कायम आणि खूप असं चांगलं माझं बालपण आहे. आणि असं मला बालपणात असं भरभरून मिळालं आहे सगळं, म्हणजे जसं प्रेम आणि अनुभवही सगळे भरभरून मिळाले. म्हणजे वडिलांकडेच होते मी. वडील माझ्या रयतमध्ये शिक्षक असल्यामुळं जिथं बदली होईल त्यांची तिथं मी जायचं आहे, त्यामुळे अशी खूप सारी गावं बघता आली. आणि मला नेहमी असं वाटतं की मी आईकडे राहिले असते तर आईकडून, तिच्या आईकडून तिच्याकडे जे काही आलेलं आहे बाई म्हणून, मुलगी म्हणून, कदाचित तेच माझ्याकडे तिनं पुढं आलं असतं माझ्याकडं. पण मी वडिलांकडे होते त्यामुळे कदाचित एक टिपिकल संस्कार येत राहतो बाई म्हणूनचा, तो माझ्या अजिबात आला नाही. कविता, एक महिला म्हणून आपण महिला दिनाकडे कसे पाहता? महिला दिन खर तर मी दोन व्ह्यूनी त्याच्याकडे बघतीये की आजपर्यंतचा स्त्रीचा जो प्रवास झाला आहे तो खरं तर थक्क करणार आहे. की तिनं जी उत्तुंग भरारी घेतली आहे सर्वच क्षेत्रामध्ये आज ती आपल्याला दिसतीये, ही खरं तर एक जमण्याची बाजू आहे, मी असंही बघते. पण दुसरीकडे मला असं वाटत राहतं की कितीतरी अशा स्त्री आहेत की ज्यांच्यापासून स्वातंत्र्य ही संकल्पना खूप दूर आहे, माहीत नाही आहे त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय, किंवा त्यांच्यापर्यंत ते पोचलेलं पण नाही आहे. त्यामुळं खरं तर जागतिक महिला दिन म्हणून आपण जो एक इव्हेंट साजरा केल्यासारखं करतो आहे ना, तर मला असं वाटत राहतं की ज्यांच्यापर्यंत अजून स्वातंत्र्य पोचलं नाही आहे किंवा बाई म्हणून ती जगताना माणूस म्हणून तिची जी काही जगण्याची तिची काही जरी जे तिला पाहिजे ते तिच्याकडे नाहीच आहे. आणि म्हणून मला असं वाटत राहतं की ही एक दुसरी बाजू आहे त्याची. तर मग खऱ्या अर्थाने तुमच्या स्वप्नातला महिला दिन कसा असायला? हां, माझ्या स्वप्नातला महिला दिन म्हणजे जागतिक महिला दिन हा साजराच नाही व्हायला पाहिजे, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण सगळ्या मुक्त आणि स्वतंत्र असू. कारण मी असा विचार करते की जागतिक महिला दिन, जागतिक पुरुष दिन कुठे आहे? पण जागतिक महिला दिन आहे म्हणजेच की तो बैल पोळ्यासारखा आम्ही साजरा करतोय का एक दिवस? त्यामुळे तो नसायलाच पाहिजे ना. पुरुष जागतिक पुरुष दिन तर कधीच नसतो. खूप अर्थाने म्हणजे बैल पोळ्यांचा एक दिवस जसा साजरा केला जातो तसा महिलांच्यासाठी फक्त एकच दिवस साजरा केला जातो, हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं? हा, मला तसं वाटत राहतं. कारण की एक दिवस तुम्ही सेलिब्रेट करता आणि दुसऱ्या दिवसापासूनचं काय होतं बाईचं तुम्हाला माहित आहे, किंवा अत्याचाराचा जो आलेख आहे बाईचा तो कुठं थांबला? आता गेल्या कित्येक 1975 जेव्हा बीजिंगमध्ये परिषद झाली या महिलांच्या स्वातंत्र्यावर आपण बोलत राहिलो, समतेविषयी बोलत राहिलो, आपण केव्हापासूनचे जागतिक महिला दिन साजरे करतो, काही मुठभर म्हणजे अगदी असं म्हणू की मुठभरच बदल झाला आहे. बाईच्या जगण्यात खूप सारा बदल झालेला नाही अजून की जो व्हायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करून काही होत नाही, पण बाईची जीवनशैली, बाईचं जे वागवलं जातं ते खऱ्या अर्थाने बदलायला हवं महिला दिन साजरा करण्यापेक्षा. नेहमी म्हटलं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री आहे, तर यशस्वी स्त्रीच्या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे
सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री आहे असं म्हटलं जातं, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री आहे असं म्हटलं जातं। मी थोडासा बदल करते, मला नेहमी असं वाटतं की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री नसते, त्याच्या पायाखाली असते ती, तर त्याच्या पायाखाली घेतो आणि मग त्याच्यावर तो उभा राहतो असं माझं स्वतःचं म्हणजे मी बघितलेलं निरीक्षण आहे माझं। नोकरी करतोय ती पण नोकरी करते आणि मग त्याला काही आयुष्यात करिअर करायचं असतं तर तो पुढे पुढे जात राहतो। मग हिचं काय होतं की हिला सांगितलं जातं की तू आई आहेस, मग तू थांब, तू इकडं जाऊ नको, तू तिकडं जाऊ नको, तू हे करू नको, आणि ती प्रत्येक वेळी स्वतःला बांध घालत राहते। तिच्याकडे खूप सारी ती खूप कॅलिबल आहे सगळ्यात, पण ती त्याला सपोर्ट करत राहते। तिचं पूर्ण करिअर फ्लॉप झालेलं असतं किंवा ती कुठंतरी मागं राहिलेली असते। मलाही असं, मला असं अजिबात वाटत नाही की आणि का राहावं तिला त्याच्या पाठीमागं आणि त्याला यशस्वी करत राहावं। म्हणजे थोडक्यातच बाईच्या स्वप्नांना नेहमी बांध घातला जातो आणि पुरुषाला उतुंग उडता येतं असं म्हणायचं। आणि म्हणून मी तुम्हाला असंच म्हणते की पाठीशी वगैरे स्त्री काही नसते, त्याच्या पायाखाली असते। आणि मग ज्यावेळी समाजात एखादी स्त्री खरं मोठं कर्तृत्व करते, जसं की तुम्ही आहात, तुमच्यासारख्या बऱ्याच स्त्री आहेत, तर तुमच्या मागे काय असतं हे मी मान्य करते। मी अजिबात असं म्हणणार नाही आहे की मी किंवा काही महिला की माझ्यापेक्षा खूप कर्तृत्ववान महिला आहेत आपल्या समाजात, असं कधीच होणार नाही की ती उठली आणि तिचं मोठं कर्तृत्व झालं। म्हणजे एक समाज सुधारकांची एक मोठी श्रृंखला महाराष्ट्राच्या मातीमध्ये, म्हणजे ते आगरकर असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्यांनी जी भूमिका घेतली ते पुरुषच होते। त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महिलांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल झालेले आहेत। आणि मग मी सुद्धा जरी असेन तरी म्हणजे कितीतरी पुरुष म्हणून माझ्याबरोबर माझे बाबा असतील, माझे भावंड असतील, ते माझ्याबरोबर थांबलेत। कारण की मग मला हाही प्रश्न पडतो की त्यांनी थांबलेत म्हणून थँकफुल राहायचं का? आपण तर आपण राहावं लागेल, पण आपण पण मी त्यांची ताई म्हणून किंवा एक पुरुष म्हणून त्यांची कुणी मी कुठल्या नात्यात आहेत, मी पण तेवढंच त्यांच्या पाठीमागं उभं राहते। की असं नाही की तेच माझ्या पाठीमागं उभं राहत, मी त्यांच्या तेवढंच पाठीमागं उभं राहत। हे एकमेकांशी आपण म्हणजे सहजीवनात एकमेकांच्या बरोबर जगतोय आपण, तर एकमेकांना आपण सपोर्ट करतो। स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये वेगळा पण काही असं काही नाही, फक्त एकमेकांना मदत करत राहणं हो, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही। सावित्रीबाई फुले ज्यावेळी स्टेजवरती तुम्ही साकारणार, त्यावेळी नेमकी तुमच्या मनात भूमिका काय असते? जेव्हा मी सावित्री म्हणजे साकार करते ना, खरं तर ती माझ्या मनामध्ये ती एक बंडखोर स्त्री आहे। ती स्वतः खूप कणखर आहे। म्हणजे सावित्रीचं स्क्रिप्ट जेव्हा मी लिहित होते तेव्हा मी असा स्वतःच विचार केला की सावित्री कशी असेल, की जी नवऱ्यानं सांगावं बायकोनं ऐकावं, किंवा असा नवरा की ज्याचा 750 एकर बागायत मळा असणाऱ्या ती नवऱ्याची बायको होती। खरं तर तिनं असं एक सावली जगली असती ती, पण एवढा सगळा समाजाचा रोष अंगावर घेऊन ती अशी जगत राहिली, पावलं टाकत राहिली, तर आता तिला खरं तर वाघाचं काळीच पाहिजे, ते तिच्याकडं होतं। आणि मला नेहमी असं वाटत राहतं की ती महात्मा फुले तिला सांगत असतील किंवा नवराम सांगत असेल हे ठीक आहे, पण तिच्या स्वतःच्यात एक स्पार्क होता। ती स्वतः एक बंडखोर आणि कणखर स्त्री होती आणि त्याची जाणीव माझ्या मनात राहते कारण मी तो प्रयोग करत असले तेव्हा। ती बंडखोर वृत्ती, सावित्रीची बंडखोर वृत्ती तुम्ही विचारात कितपत घेतली आणि तुमचं तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? घेतली मी ती, मला खूप असं मला नेहमी असं इतकं सावित्रीच्या इतकं जी मी उंची नाही आहे तिच्या इतकी, पण मला नेहमी असं वाटत राहतं की अरे मला जे पटल तेच मी करत राहते। मी समाज किंवा आणि कुणी काय मला म्हणतं शतक मी कधी विचार पण विचारच मला शिवत नाही, मला जे करायचं ते मी केलेलं आहे माझ्या आयुष्यात। खरं तर तसा बघितलं इतिहासात खूप महिला आहेत ज्यांनी वेगवेगळं कर्तृत्व केलं, नाव मोठं केलं, समाजासाठी खूप केलं, पण यातून तुम्ही सावित्रीबाई फुलेंनाच का निवडलं? अच्छा, सावित्रीला निवडायचं कारण म्हणजे
ती ज्या 19व्या शतकामध्ये ती जेव्हा काम करत होती तेव्हाची जी समाजव्यवस्था होती ती समाजव्यवस्था पुरुषसत्ताक धर्मव्यवस्था होती, समाजव्यवस्था ह्या तिन्ही दोकडाखाली बाई दाबली होती. याच्यातून जेव्हा ती बाहेर पडते ना, तिची ती बाई म्हणून जी घुसमट 19व्या शतकातली असेल किंवा आजची असेल काही फरक नाही, तो तीच घुसमट असेल. कदाचित तिनं ते अनुभव केला असेल की जो आज मी अनुभव करते तुम्ही करत असाल, म्हणजे काही खूप सारा फरक पडलेला नाही आहे. आणि म्हणून खरं तर तिनं जो काम केलं होतं ते स्त्री पुरुष समानतेवर काम केलं होतं, तिनं जे काम केलं होतं ते शिक्षणावर काम केलं होतं, ह्या गोष्टींची आज पण गरज आहे आपल्याला, आजही गरज आहे त्याची. मगासपासून आपण तुमच्या एकपात्री नाटकावरती बोलतोय, तर आम्हाला नक्कीच एखादं वाक्य किंवा एखादा छोटासा अभिनय तुमच्याकडून बघायला ऐकायला नक्कीच आवडेल. चालेल. नमस्कार, मी सावित्री भरता ज्योतिराव फुले, तुमच्या महात्मा फुल्यांची पत्नी, माहेर सातारा जिल्ह्यातल्या नायगाव, नायगावच्या खंडोजी पाटलाची लेखणी, लग्न करून पुण्याला गेले. ह्यांना ह्यांना शेखजी म्हणायची. मी शेखजी म्हणायचं पाईनं कुणाची बायको, कुणाची लेक, कुणाची आई ही ओळख पुसून टाकायला पाहिजे आणि आपली स्वतःची ओळख करून द्यायला पाहिजे. तर मी सावित्री, मी सावित्री तुमच्याशी बोलायला आली. अहो बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कसं, अहो बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कसं. आम्ही जे चकलो तो काळ गेला, पण का चकलो, कशापाई चकलो हे सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. आम्ही जे चकलो तो काळ गेला, पण आम्ही जे पेरलं ते उगवलं का हे आजूबाजूला बघितलं ना की जू तुटतो बघा, आणि म्हणूनच आम्ही जे ताकदीनं उभं केलं ते सगळं तुमच्यापुढं सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. माझ्या शेठजींना, माझ्या शेठजींना अशा कणखर सावित्री या समाजात निर्माण करायच्या होत्या. माझ्या शेठजींना अशा कणखर सावित्री या समाजात निर्माण करायच्या होत्या, पण त्या झाल्या नाही, पण त्या झाल्या नाही. याचं कारण बाई म्हणून मला उमगतं, सावित्रीला साथ देणारा ज्योतिबा पुन्हा या समाजात निर्माण झाला नाही. ताई खूप सुंदर, खरं तर तुमच्या समोर तुमच्या अनुषंगाने एक सावित्री बाईंची प्रतिमा आमच्या समोर उभी राहिली. सावित्रीबाई फुलेंचा विचार ज्यावेळी तुम्ही विचारांचे वारसदार तुम्ही आहात, तर या विचारातून ज्यावेळी तुम्ही महिलांच्याकडे बघता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटत राहतं की जसं मी आता बघते माझ्या शिकलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट मैत्रिणी आहे, मोठा आपली पगार घेतात त्या, पण सावित्रीचा विचार म्हणजे विचाराचा लवलेशही त्यांच्यापर्यंत नाही आहे. सावित्री अशा समाजात शिकली ज्या समाजात बायकांची मजल हळदी कुंकू समारंभ व्रत वैकल्य दैवधर्म याच्या पलीकडे जात नव्हती, त्या समाजात ती शिकली. पण आता ह्या माझ्या मैत्रिणी असतील तेवढ्या शिकल्या, पण मी असं बघतीये की आता शिकल्या सवरलेल्या ह्या बायकांच्या सुद्धा त्यांची पण आता मजल हळदी कुंकू समारंभ व्रत वैकल देवधर्माच्या पलीकडे जात नाहीये, त्या तिथंच आहे, अजून त्या तिथंच आहे. जसं की हळदी कुंकू समारंभ तुम्ही बोललात, तर आजकाल हळदी कुंकू समारंभ हे प्रकरण किंवा ह्याचा आपण फॅड म्हटलं तर हे खूप मोठ्या पद्धतीने घेतलं जातं, याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? हो, घेतलं जाते. मी राजकारणात पण आहे आणि एक हळदी कुंकू समारंभ म्हणजे महिला गोळा करण्याचं एक साधन पण बघितलं जातं की महिला कशा येतील, तर हा आता हळदी कुंकू येणं तर आपल्याला तिथं जायला पाहिजे, म्हणजे महिलांकडून थोडक्यात हळदी कुंकूला नाकारता येत नाही म्हणून. पण मग मी जिथं जिथं जाते म्हणजे अगदी माझं राजकीय व्यासपीठ असेल तरी पण, तर चला आहेत महिला, येत आहेत महिला, पण चला त्या निमित्ताने तरी ती येत आहेत, मग काही आपण त्यांना विचार देऊ, त्यांना काही सांगू आपण, तर मग जिथं जिथं जाईल तिथं आपण म्हणजे सांगत राहिले मी की तुम्ही हळदी कुंकवाचा समारंभ घेत आहे चांगलीच गोष्ट आहे ना, मग विधवांना पण बोलवूया ना, विधवांना का नाही का नाकारतोय आपण, का नाही त्यांना हळदी कुंकू आपण घेत द्यायचं, कारण की कुठले बाईनं तर पत्र पाठवलं नाही ना देवाला, म्हणजे त्यांच्या देवाला जे देव मानत आहेत त्यांना, की माझ्या नवऱ्याला घेऊन जा आणि मला विधवा कर म्हणून. कारण तिचं जे जगणे समाजव्यवस्थेमधलं, म्हणजे सावित्रीने 19व्या शतकात जे केलं होतं की विधवा पुनर्विवाह त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता, पण आज आम्ही काय करतोय, आज विधवांची काय अवस्था आहे ती आणखीन भयानक आहे. म्हणजे विधवा म्हणून इतके लग्ना पुरुषांच्या लग्नाचे एवढे मोठे प्रश्न आहेत आता की मुलांना एकतर आम्हाला मुलगी पाहिजे म्हणून मुलगा पाहिजे म्हणून फक्त आम्ही मुलगा जन्माला घालत गेलो, मुलांच्या लग्नाचे प्रश्न आहेत आता, मुलांना मुलगी मिळत नाही आहे. मग मला असं वाटतं की एकही असं पुढाकार घेऊन असं म्हणत नाही की चल मी विधवेशी लग्न करतो म्हणून. म्हणजे ही वैचारिक जी प्रगल्भता आहे ती समाजात अजूनही नाही, की जेव्हा
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली होती. हे बालहत्या प्रतिबंधक ग्रह कुणासाठी होतं तर ब्राह्मण विधवांच्या विधवाच्या गरोदर राहत होत्या, विधवा गरोदर राहणं आणि त्यांची बाळंतपणं करणं आणि त्यांची लेकरं सांभाळणं हा विचार तर आपला आजही पचणार नाहीये. हा विचार तर आम्हाला आज पण पचू शकत नाही. मग असे राजकारणाबद्दल बोलला तर आपल्या राजकारणातला प्रवेश कशा पद्धतीने झाला, तुम्ही राजकारणात म्हणजे कसा आला? मी खरं सांगू का की मला आवडायचं राजकारण वगैरे, पण एका सामान्य कुटुंबातून होत आहे, घरातली मोठी मुलगी होते, माझे वडील टीचर असल्यामुळं टीचर हा कसा ह्या सगळ्यापासूनचा अलिप्त असणारा असतो. पण मग कुठं असा रस्ता किंवा पोचायचंही तिथं असं नव्हतं, पण एका एका अविषयाच्या विशिष्ट वळणावर जेव्हा माझ्या गावचं म्हसवडचं इलेक्शन लागलं होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं म्हणजे लागतात ना सीट्स उभं राहायला, तर थोडं मी शिकलेली आहे, बरं बोलते आणि याच्यातून मग मला तिथं मी उभं राहिले. पण जेव्हा संधी मिळाली तर मग मी ते संधी तर कॅचच करत गेले आणि पुढं निघत विचार नाही. म्हणजे राजकारणाची संधी आली आणि त्या संधीचं सोनं तुम्ही केलं असं म्हणायला हरकत नाही. स्त्री पुरुष समानतेचा आपण कितीही डंका वाजवला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे, याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? प्रचंड परिस्थिती वेगळी आहे ती. म्हणजे बाईला घरामध्ये भाजी कुठली करायची याचं पण स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे ती नवऱ्याला विचारेल, ती पोरांना विचारेल, म्हणजे स्वातंत्र्य इथून सुरू होतं तिचं. अजून मला थोडंसंही सांगावं वाटतं की म्हणजे थोडासा तो वरचा विचार होतोय मला, पण म्हणजे स्त्री पुरुष स्वातंत्र्यावर खरं सांगू का स्वातंत्र्य ही कुणी द्यायची गोष्ट नाही, ती स्वतःची असते. माझ्या ह्या सगळ्या बाया, माझ्या मैत्रिणी, मी आजूबाजूला बघते, त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना खूप लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. त्या बोलताना काय म्हणतात, म्हणजे शिकलेल्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि मोठा पगार घेणाऱ्या आमच्या यांना ना मी जीन्स घातलेलं आवडतं, त्यांनी मला जीन्स घालून दिलं तर चालते, त्यांना आवडतं मी प्लकिंग केलं तर, त्यांना आवडतं मी पार्लरमध्ये गेलं तर, म्हणजे तो कुणीतरी सांगतो आणि मग ती त्याची तिच्यासाठीची स्वातंत्र्याची कल्पना आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं बाईने पुरुषाला काय आवडतं याचा विचार करण्यापेक्षा तिने तिला काय आवडतं तिच्या स्वातंत्र्याचा खरं तर विचार करायला हवा. ती पुरुष आणि बाईकडे बघताना एक चैनीची वस्तू किंवा त्याच्या वासनाचं दमन करण्याचं साधनच बघत आला तो. मग तिला काय वाटतं ते तिनं करत राहावं ना, पण तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पनाच इतक्या लिमिटेड. म्हणजे स्वातंत्र्य इतकं जगात सुंदर काहीच नसतं, पण ती अशी काय आहे तर मी बाईला अजिबात दोष देत नाही, ती अशी काय आहे तर तिला तसंच वागवले ना, तिला घडवले. समाज व्यवस्थेमध्ये बाईला घडवलं जातं, तिला तसंच घडवलं जातं. बाई तू सासरी जाणार आहेस, तुला असं वागावं लागेल, तुला स्वयंपाक द्यावा लागेल, तुला थोड्या मोठ्यांचं सगळं करावं लागेल, हा संस्कार तिला होत जातोय. नवऱ्यात नवरा कसाही असला, रोज तुला मारणार असला, तो कसाही वागत असला, त्याचं बाहेर अफेअर असलं तरी तुला सहन करावं लागेल, कारण तू बाई आहेस. हा जो संस्कार तिच्यावर वर्षानुवर्ष होत आलाय, ह्यातलं बाहेर निघायचं म्हटलं तर तो मोठा प्रवास आहे, आणखी मोठा प्रवास आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नुकताच म्हणजे नेहमीच आपण रामकिर्तकर म्हणतात की बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे किंवा बाईला घरची कामं करता आलीच पाहिजे, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी खरं सांगू का तुम्हाला, माझी आई काय सांगायचे, म्हणजे तुम्ही मला म्हटलं ना तू मी घडला कसं काय, माझ्या आईची दोन उदाहरणं सांगते तुम्हाला. की माझी आई मुंबईमध्ये ती त्यावेळेची जुनी 11वी झाली, मी ती दुसरी तिसरी तसं असेल तर मी असं विमान निघालं की मी पळत पळत जायची विमान बघायला, आपण सगळे जातो, मी पळत गायची की माझी आई मला म्हणायची ते विमान बघतेस ठीक आहे, पण त्यातून इंदिरा गांधी जाते आणि तिच्या तिच्यासारखं तुला व्हायचं आहे. म्हणजे मी इतकं लहान असताना तो मला संस्कार होता की इंदिरा गांधीसारखं म्हणजे मोठं झालो आपण की आपल्याला विमानात बसता येतं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझी आई मला म्हणायची की स्वयंपाक ठीक आहे ना, तो येतो यायला पाहिजे ठीक आहे, पण त्या स्वयंपाकात भांडी घासण्यात धुणंधुण्यात आणि ती भाकरी गोल करण्यात तुझा वेळ जाण्यापेक्षा तू समजा काही चांगलं पुस्तक वाचू शकतेस, तू आणखीन चांगली शिकलीस तर चांगले पगाराची नोकरी लागली तर तू एखादी बाईका मला ठेवशील आणि तो तुझा वेळ समाजासाठी देऊ शकशील, आणखीन काही क्रिएटिव्ह करण्यासाठी देऊ शकशील.
नक्की म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्वयंपाक किंवा भाकरी गोल हे फक्त स्त्रीलाच आलं पाहिजे असं तर नाहीये. पुरुष खर तर हे प्रत्येकाची स्त्री आणि पुरुष दोघांची गरज आहे की स्वयंपाक तुम्हाला यायलाच हवं. हा दोघांची गरज आहे पण थोडं ते अपर्णा तीर्थकर ह्यांना मला माहित नाही की ते काय म्हणतात की तुमचा नवऱ्याला चहा देत असताना तुमचा हात थरथर थरथर कापायला पाहिजे. हे जर स्टेटमेंट आज आम्ही 21व्या शतकातल्या की ज्या आम्ही महिला आमच्या पोरी गगन भरारी घ्यायला लागल्या ही त्यांची मोठी स्वप्न आहे. आणि हे एकीकडे म्हणजे एकीकडे आम्ही तिकडचा प्रवास म्हणतो आणि हे म्हणे की अरे आम्ही कुणाच्याच बापाला घाबरणार नाहीये, मग नवरा असू किंवा जो आम्हाला आरे म्हणतो त्याला आम्ही का रे म्हणणार आहे. हा संस्कार सावित्रीचा आहे, हा संस्कार फुलेंचा आहे, हा संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण हा संस्कार यांचा काय की हातभर बांगड्या घालणारे तिला वाटेल तर ती घालेल, पूर्ण कपडे घाला तिला वाटेल तर ती पूर्ण कपडे घालेल, तिला वाटेल तर ती छोटे कपडे घालेल, तिला वाटेल तर ती बांगड्या घालेल ना. एकीकडे असं होतं की जसं तुम्ही म्हणालात की सांगितलं जातं की नवऱ्यासमोर असं वागलं पाहिजे पण कधीही कुठेही पुरुषाला सांगितलं जात नाही की तू तुझ्या बायकोसमोर असं जायला पाहिजे. हो ना, मग मी तेच तुम्हाला म्हणते की पुरुषाला विशेष वागणूक दिली जाते जन्मापासूनची, त्याची विशेष वागणूक आहे त्याला. म्हणजे तो पुरुष म्हणून त्याच्या घरामध्ये असेल मुलगा तर आई घरातली सगळी त्याला विशेष वागणूक देत राहतात, तो स्वतःला वेगळं काहीतरी समजत राहतो. आणि मग समाज व्यवस्था ही पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, त्याला किती सगळं सेफ आहे असं सगळं करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला गरजच नाही त्यानं काय करायचं ते, त्याला काही गरजच नाही, तो इतका बेफिकीर आहे. पण एक सांगते तुम्हाला, येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे मी निरीक्षण करते की येणाऱ्या काळामध्ये पुरुषांना पण काही सोपं राहिलेलं नाही. पोरी प्रचंड आता शिकायला लागल्यात, त्यांना आता कुठंतरी स्वातंत्र्य आले. पण तुम्ही पण बघत असाल की केवढा बदल आहे, 10वीचे 12वीचे सगळे विद्यापीठाचे निकाल बघा किंवा कुठेही स्पर्धा परीक्षेमध्ये बघा की मुली खूप गांभीर्याने घेतात सगळ्यात प्रत्येक गोष्ट, सगळी क्षेत्रामध्ये आता त्या यायला लागल्यात काही वर्षांनी. खरं तर खरंच मुलांना जागा राहणार नाहीत. आणि मग त्यावेळेस जेव्हा ही मुलं अशी लाडावलेली मोठी होतील आणि ह्या मुलींशी लग्न करतील तेव्हा ते अपर्णा तीर्थकर सारखे त्यांचे हात थरथर बिरथर कापणार नाहीत. ते म्हणतील बाबा तू जर नाही स्वयंपाक करणार आणि मी एकटा स्वयंपाक करणार, मी नोकरी कोण येणार तुला इथं घाली येणार असं होणार नाही. आता आपण दोघं बरोबर आणि चालायचं, हा बदल पुरुषांना आता करावा लागेल. म्हणजे खरं येणारा काळ स्त्रियांचा काळ असेल असं म्हणायला काय, स्त्रियांचा काळ असेल. पण मला नेहमी असं वाटत राहतं की स्त्रियांनी पुन्हा पुरुष नाही बनायला पाहिजे, म्हणजे हा ते बनायला नाही पाहिजे. कारण की असं नाही की त्यांनी अन्याय करतात म्हणून आता मी माझ्याकडे आता सत्ता आली तर मला पण अन्याय करायचं, तर असं नाही होणार आहे ते, असं नाही व्हायला पाहिजे. तर तो एक इक्वल दोघंही चालतील. मगासपासून आपण रामतीर्थकरांच्या विषयी बोललो तर यांचा आणखीन एक वक्तव्य आहे त्याच्यावरती मला तुमचं मत जाणून घ्यायचं. तर त्या असं म्हणाल्या होत्या की पप्पा म्हणून गळ्यात पडायचं, पप्पा पुरुष आहेत हे लक्षात येत नाही का मुलींच्या. खरं तर इतकं खेदजनक आणि इतकं वाईट वाक्य आहे या की वडील हा वडील ही व्यक्ती मुलीसाठी पहिला हिरो आहे, पहिला हिरो आहे ती. अगदी बरोबर. आणि त्यांच्याबरोबर तुम्ही लैंगिक वगैरे कसं काय जोडू शकता ना, पप्पांच्या गळ्यात नाही पडायचं. तर मग ही कदाचित त्यांचा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या वडिलांचं प्रेम मिळालं नसेल, ज्याला वडिलांचं प्रेम मिळालं नसेल तर कदाचित म्हणून त्यांना तसं वाटत असेल. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला वडिलांचं प्रेम कळालं ती व्यक्ती खरं पप्पांच्या गळ्यात पडणं काय असतं हे समजू शकतं. जसं स्त्री स्वातंत्र्यावरती बोलतो आपण तर खूप समाजामध्ये खूप एखादी शिकलेली स्त्री आहे, नोकरी करते, कमवते आहे, पण खूप वेळा स्वातंत्र्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्याचा विषय येतो की ती स्वतः पैसे कमवते पण तिला घरातून बाहेर जाण्याचा, नोकरी करण्याचा, पैसे कमवण्याचा अधिकार आहे, तो तिला स्वातंत्र्य आहे. पण पैसे खर्च करण्याचा अधिकार ते स्वातंत्र्य तिला नसतं, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला. अजिबातच नसतं. म्हणजे की तिनं साडी घ्यायची का नाही घ्यायची त्याच्यावर पण ती निर्णय घेऊ शकत नाही आहे. पैसा ती कमवतीये पण तिच्याकडे दोन, किंवा आज फिरायला जायचं आहे मैत्रिणींच्या बरोबर म्हणजे तिचा लाईफ पार्टनर त्याला पाहिजे तेव्हा त्याच्या मित्रांबरोबर जाऊ शकतो पण ती जाऊ शकत नाही, ते त्याला विचारायचं. मग स्वातंत्र्य कुठे आहे, मला हेच म्हणायचं आहे की स्वातंत्र्य कुठे आहे. स्वातंत्र्य बाईला कुठं मिळालं आहे तर फक्त ती मॉडर्न राहायला लागली, ती लिपस्टिक लावायला लागली आणि छान छान कपडे घालायला लागली आणि बस त्याच्याकडे गाडी असेल बंगला असेल, वैचारिक प्रगल्भता अजिबात आली नाही. समाजात होणारी स्त्रियांवरील अत्याचार असेल, हिंसा असेल, हे खरं तर एकांगाने कमी व्हायला हवे पण तसं दिसत नाहीये, ते आणखीन वाढत आहेत. तर त्याच्याबद्दल नेमकी याची कारणं काय असावीत. सामाजिक मानसिकता, पुरुषसत्ताक व्यवस्था, पुरुषांच्या डोक्यात जे बाईकडे बघायचं जे काही हे आहे की बाबा बाई म्हणजे काय,
तुम्हाला सांगू का की कुठून सुरुवात होती बाईकडे बोलणं? म्हणजे घरात आपल्याला, आपण घरात असतो आणि वडील येतात, घरात मुलगा आहे छोटासा, आणि पटकन आईला म्हणतात तुला काय अक्कल, तुला काय समजतं, आईला म्हणतात ना, तो मुलगा म्हणतात हां म्हणजे आईला अक्कल नसतेच, म्हणजे बाईला अक्कल नसते, इथून सुरू होतं. म्हणजे बदल इथं करायचा आहे. कायदे तर कडक असू द्यात ना, पण बाई म्हणजे कोण आहे? किंवा मुलीला, बहिणीला पाहुणे बघायला येतात ना, पाहुणे बघायला आले की ती पाटावर बसते, मग भावाला कळतं अरे पाटावर, म्हणजे बाई शोपीस असते, ती अशीच निवडून घ्यायची असते. हे जेव्हा संस्कार कमी होतील, थांबतील, किंवा ते बंद होतील काहीतरी, आपल्याला ते खूप त्याच्यावर काम करावं लागणार आहे, तेव्हा हे अन्याय अत्याच्यावर कुठं तर कमी होतील. नाहीतर मग राजकारण असू दे, तुम्ही नोकरी करता ते ठिकाण असू दे, समाजात कुठेही जात असू दे, बाई दुय्यमच दुय्यमच तिला ठरवले. म्हणजे थोडक्यात बाईला सन्मान देण्याचा संस्कार हा प्रत्येक घराघरातून मुळातून सुरू व्हायला बघायला पाहिजे. तसं तर संस्कृती खूप मोठी आपली, म्हणजे यत्र नारी असतो पूजन दे तत्र रमनते देवता असं म्हणतात, भारी वाटतं ऐकायला ऐकायला. जिथं तिथं स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथं तिथं देवता वास करतात. आज तर आमची त्या ट्रॅक्टरबद्दल व्यवहारात काढली होती चांगली मिरवणूक, पण ती एक दिवसाची, कारण बाईला इतकं मिरवणं, इतकं मिरवणं पुरुषांना सोसायचं नाही, समाजाला पण सोसत नाही, कारण ती प्रचंड प्रचंड तिच्यामध्ये एनर्जेटिक आहे, ती ती खूप जग जुंपू शकेल एवढी ताकद आहे, म्हणून तिला बांधली जाते. त्यांना भीती आहे समाजव्यवस्थेला, ज्यांनी धर्माची दुकानं टाकली आहेत, ज्यांनी जातीची दुकानं टाकली आहेत, आणि ज्या पुरुषांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, ह्यांना भीती आहे की बाई जर सुटली तर आपलं हे दुकान चालणार नाही आहे. धर्म जात जर तुम्हाला शाबूत ठेवायची असेल, पुरुष सत्ताक व्यवस्था शाबूत ठेवायची असेल, तर पहिल्यांदा कुणाला बंधन घालावी लागतील? तर ती बाईला बंधनं घालावी लागतील. बाई जर दुसऱ्या पुरुषाबरोबर रथ झाली, लग्न केलं तिनं, तर जाती कशा राहतील, धर्म कसा राहतील, आणि त्यांची दुकानं कशी चालतील, हा विषय आहे. म्हणजे जाती आणि धर्माची दुकानं चालवण्यासाठी बाईला बंधनं घालावी, बंधनातच ठेवायला पाहिजे तिला. ताई संभाजी भिडे, इंदुलेकर महाराज, अपर्णा रामकीर्तक, म्हणजेच एकूण सनातन प्रवृत्तीची लोक स्त्री पुरुष भेदभाव करतायत असं वाटतं तुम्हाला? मला प्रचंड वाटतं ते, म्हणजे इतकी वर्ष मी का त्यांना ऐकत आलेलं आहे, कशासाठी ऐकत आलं आहे, म्हणजे असे जाहीर ते बाईला काहीतरी बोलून त्यांना कमी लेखत असतात की ती काय एक ते इंदुलेकरांचं ते एक आहे, ती गोरी बायको असेल किंवा काळी असेल, तिचं नाव कसं काय तू तेजस्वी ठेवलं, हे ठेवलं, कसं बोलू शकतात हे? काय सरे तुम्हाला मी सांगू का की जसं कविता मेत्रेचं व्याख्यान आहे ना, तर ती फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन बोले, तर ऐकायला येणाऱ्यांची संख्या मग म्हणजे मी बघते ना. पण जर समजा आपण ना तीर्थंकर ना, तर हे पुरुष घरातले बायकांना हाताला धुवून धुवून जातात, ते ऐक ते ऐक, कारण त्यांच्या फायद्याचं असतं, त्यांच्या त्या सोयीचं असतं, हा विषय आहे. कारण की बाई जेव्हा घरात बसते ना आणि तिचा हात थरथर कापतोय, तर ती त्याच्या त्याच्या ती त्याची गुलाम होते, तो वर्चस्व त्याचा सिद्ध राहते ना तिथं, आणि म्हणून तेच व्याख्यान त्याला पण आपल्या बायकोला ऐकवायचं असतं. मी तुफान गर्दी बघितलं, म्हणजे गावामध्ये गर्दी बघितली त्यांच्या व्याख्यानाला, तर असं का? तर पुरुष घेऊन येतात ना बायकांना, ऐक बघ बघ जरा ऐक बघ काय चाललंय ते. म्हणजे पुरुषांना ते टिकवून ठेवायचे, बाईचं दुय्यमत्व टिकवून ठेवायचं, समाजाला ठेवायचे, धर्माला ठेवायचे, आणि पुरुषांनाही ठेवायचे. आणि मला असं वाटतं की याच्यातून बदल बाई करू शकते, दुसरं कुणी नाही करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हक्क कधी मागून मिळत नसतात, ते हिसकावून घ्यावे लागतात आपल्याला. आणि म्हणून बाईनं ज्या शिकल्या सवरलेल्या बायका आहेत, त्याने आपल्या पायापुरतं बघायचं सोडून द्यायला पाहिजे. पुढं गेलेल्या बाईनं मागं राहिलेल्या बाईला हात द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे, तेव्हा चांगले बदल होणार आहेत. बाईने बाईला मदत केली पाहिजे नक्कीच, पण ते खूप वेळा समाजात हे बघितलं जातं की स्त्रियांवरती अत्याचार होण्याला कुठेतरी स्त्रियाच कारणीभूत असतात, तर ह्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय? नाही आता मी खरं तसं मानत नाही, मी मगाशी पण म्हटलं की हा संस्कार होत आलेला आहे. मला सांगा की ह्या पुरुषांना एका रूममध्ये कोंडून ठेवले, ह्याच रूममध्ये कोंडून ठेवूया आपण, आणि चांगलं सलग 10 वर्ष ठेवूया इथं, कुठं बाहेर पडायचंच नाही. काय करतील ते? एकमेकांचा द्वेष असूयाच करायला सुरुवात करतील ना. हजारो वर्षापासून आम्हाला ह्या धर्मव्यवस्थेनं, समाजव्यवस्थेनं, पुरुष सत्ताक व्यवस्थेनं आम्हाला कोंडून ठेवलंय, मग काय होईल माझं? तुम्ही माझ्यापेक्षा आयुष्यात पुढं चाललंय, तुम्हाला सुख मिळतात, ही साडीसुद्धा तुमची माझ्यापेक्षा चांगली आहे ना, जी मला कधीच मिळालेली नव्हती, मग मला द्वेष आहे. पण बाईची चूक मला वाटत नाही, तिला गुलाम ज्या व्यवस्थेनं बनवलं त्या व्यवस्थेची चूक. मुळात बाईच्या वागण्याला व्यवस्था कारणीभूत आहे असं म्हणायचं. आपण की आधीचं बघितलं की जसा काळ बदलत जातोय त्यावेळी स्त्रियांचे प्रश्न बदलत आहेत, तर आजच्या या घडीला स्त्रियांच्या समोरील कुठले प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं?
खरं सांगू का, म्हणजे अजून काळ बदलत जातोय आणि स्त्रियांच्या पुढचे प्रश्न बदलत जातात. मी मगाशी सांगितलं की सावित्रीला जे प्रश्न होते ते अजून काही बदललेले मला वाटत नाही आहेत. म्हणजे सुरक्षा कुठे आम्हाला, कसली सुरक्षा? सुरक्षेचा प्रश्न तेव्हाही होता, आजही प्रश्न आहे ना. म्हणजे तुम्ही आर्थिक प्रश्न हे प्रश्न ते तर सोडू द्या, मला जे छोटे छोटे प्रश्न बाईला जगण्यासाठीचे लागतात, म्हणजे तिला इथून बाहेर जायचं आहे, कुठं ऑफिसला जायचं आहे, नोकरी करायची आहे, कुठं सुरक्षित आहे ती? चौका चौकावर उभी राहिलेले पुरुष आहेत किंवा लोकलमध्ये शहरात प्रवास करणाऱ्या बायका कुठं सेफ आहेत? शिकली आहे, सवरली, ती पुढे जाते, पण त्याच प्रश्नांना घेऊन ती चाललेली आहे. तोच प्रश्न आहे. एक स्त्री म्हणून आज तुम्ही एका उंचीवरती पोहोचलात, तर एक तुम्हाला वेगळी वागणूक कधी मिळाली स्त्री म्हणून? स्त्री म्हणून वेगळी वागणूक कशी मिळाली, पण मी ती फाट्यावर मारली. मी त्याचं काही पर्वा नाही केली आणि मी खूप बदल केले त्याच्यासाठीची. म्हणजे मी खूप असं मागवळून बघते ना, थोडंसं मी निर्भीड आहे. मी म्हणजे सांगितलं ना की मी अशी काय, तर माझं घर की जे माझ्या पाठीशी राहिलं, की ज्या घराने मला कधी तू मुलगी आहेस असं आवर्जून सांगितलेलं नव्हतं. म्हणजे मी माझ्या सगळ्या समस्यांचं उत्तर मी स्वतः शोधत राहिले, माझ्याबरोबर माझ्या घरातली राहिली. मी म्हणजे इतके ते बदल होते की जेव्हा जेव्हा मी माण तालुक्यामध्ये राजकारणात काम आहे, बाई म्हणून मी एकटीच असते, पण त्याचा की मला म्हणजे मलाही काही जाणवत नाही. सगळ्यात म्हणजे सगळ्यात झालेला बदल म्हणजे पुरुष पण माझ्याकडे बाई म्हणून बघत नाही आहे. तर त्यांनाही खूप त्या ॲटीजमध्ये घेतात, मला अरे ताई आहे, म्हणजे असं काही नाही ती बाई आहे. कारण तो मला नेहमी असं वाटत राहिलं की समाजामध्ये बाईची ओळख ही पुरुषाच्या नजरेतून शरीर असते. आणि म्हणून मला नेहमी जेव्हा मी मोठी होत गेले, मी विचार करत गेले, तेव्हा मला असं वाटत राहिलं की मी स्त्री म्हणून माझी ओळख असणार नाही, तर मी बुद्धिमान स्त्री म्हणून असणार. की जेव्हा माझ्याकडे पुरुष बघेल ना, तेव्हा तो बुद्धिमान स्त्री म्हणून. आणि जेव्हा ती बुद्धिमान म्हणून स्त्री म्हणून असते ना, म्हणजे स्त्रीचं वय पुरुषाच्या नजरेत ना 40 वर्ष असतं, 40 नंतर मग संपलं तिचं वय, कारण तो तिच्याकडे शरीर म्हणून बघतो, पण बुद्धिमान स्त्री फॉर एव्हर असते. असं म्हणजे बुद्धिमान स्त्री खरं तरी एव्हरग्रीन ब्युटी आहे असं मला हरकत नाही. तुमच्या फेसबुक प्रोफाईलला नेहमी तुम्ही मनू असं लिहिता, तर ते काय गुपित आहे? खरं तर त्या मनूवर एवढे प्रश्न विचारले, काहींना वाटलं तो माझा प्रियकर आहे का, काहींना वाटलं ते मनू कसं काय, मनू वादी आहात का तुम्ही? पण मग मी एकदा व्हॅलेंटाईन डेला एक पोस्ट टाकली होती की मनू म्हणजे मी माझ्या स्वतःशी म्हणजे साधलेला तो संवाद आहे, माझ्या स्वतःशी मी बोललेली आहे तो. खरं तर आपण आपल्याला पण ओळखायला पाहिजे आणि आपण आपल्याशीच बोलायला पाहिजे आणि आपण आपलं मित्र व्हायला पाहिजे. आणि मी स्वतःशी बोललेली, माझ्याशी साधलेला तो संवाद आहे. आणि मग तो म्हणू म्हणून मी म्हणून म्हणजे मग तुमच्या आतली व्यक्ती आहे ज्याच्याशी तुम्ही बोलता. हो, अगदी अगदी. राजकारण, सामाजिक चळवळी, शैक्षणिक क्षेत्र आणि साहित्य या सगळ्यांचा सांगड तुम्ही कसे घालता? कारण मला हे आवडतच आहे खूप असं काम करायला, नवीन नवीन शिकायला. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाला की तुमच्या पाठीशी कोण आहे, तर हे सगळं माझं घर, माझी भावंडं, माझ्या भावंडांच्या बायका म्हणजे माझ्या भावजया, माझ्या आई बाबा, हे मला प्रचंड सपोर्ट करत राहत असतात की मला कुठली जबाबदारी नाही आहे की मला काही करायचं घरात येऊन. त्यामुळं मला जे करायचं आणि सगळ्यात गंमत अशी झाली आहे म्हणजे मी असं स्वतः मला परमिशन काढायची नाही मला, म्हणजे मला माहीत नाही म्हणजे आज मी इकडे येते मुलाखतीला तर मला घरी सांगायचं नाही आहे. मला असं वाटलं की मी येते तर मी निघाले आणि मला का तू गेलीस का मी हा विषयही नाही. ह्या जेव्हा गोष्टी सेफ राहतात स्वातंत्र्याच्या, म्हणजे स्वातंत्र्यासाठी संघर्ष नाही आहे मला माझ्या घरातमधून, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आता जसं तुम्ही म्हणाला की स्वातंत्र्यासाठी संघर्ष नाही आहे, पण ज्या अर्थी तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावी जात असता, पण तो खूप मोठा संघर्ष असतो एखाद्या स्त्रीचा प्रवाहाच्या विरुद्ध जाणं, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? खरं सांगू का, तो संघर्ष पहिला घरातून सुरू होतो. म्हणजे बाईचा संघर्ष प्रवाहाच्या विरोधातून जाताना तो घरातून होतो. म्हणजे की जसं आता मी लग्न न करण्याचा माझा जो निर्णय आहे, तर दुसरी कुठली मुलगी असते ना, तर त्यांच्या आई बाबाने प्रचंड तणावामध्ये ते गेले असते, त्यांची अख्खी फॅमिली गेली असते, समाज काय म्हणेल, भाऊ मग काय म्हणेल. पण नाही ना असं, म्हणजे माझे पप्पा मला म्हणाले की अगं तुला लग्न करायचंय का, पण मी पप्पाला म्हणाले तू कुणाशी करू, इतकं सहज येते सगळं. आता कुणाशी करायचं पप्पा, हे कसं करणार, मला ते होत नाही आहे. मला पण त्यांचं असं वाक्य होतं की तुला कुणाशी करायचंय त्याच्याशी कर आणि कधी करायचंय तेव्हा कर. हे माझे जे पप्पा आहेत, म्हणजे ते अपर्णा तीर्थकरांना खरं तर निरोपतं या माध्यमातून की वडील काय असतात. स्त्री म्हणजे लागलं नाही त्यांनी मला की तुला ह्याच्याशीच लग्न करायचे, आम्हाला समाज काय म्हणतो. अपर्णा राम तीर्थकर आपला शो बघितला तर तुम्ही काय संदेश तुम्हाला त्यांना द्यायला आवडेल?
मला त्यांना हे सांगावं वाटलं की बाई एकदा तू फुले शाहू आंबेडकर वाच, आणि आम्हाला जे चुलीपासूनचा आमचा जो प्रवास अगदी आकाशापर्यंत झालेला आहे तो त्या विचारावर झालेला, आणि एकदा त्यांनी ते वाचावं आणि मग त्यांना कळेल की, आणि त्यांना खरंच त्यांना खूप दुःख होईल की मी इतके वर्ष काय बोलत राहिले आणि किती चुकीचं बोलत राहिले. काही जसं की राजकारणावरती आपण बोलतोय तर मध्यंतरी म्हणजे खूप वेळा तुमच्याबद्दल की विधानसभेच्या वेळी तुम्ही एक उमेदवार होता विधानसभेच्या असं ऐकलं गेलं, पण तसं प्रत्यक्षात झालं नाही, तर काय काय कारण होती त्याच्या मागे? नाही, कसं होतं की पक्ष माझ्या बरोबर होता, आदरणीय पवारसाहेब माझ्या बरोबर होते, पण मग तिथली काही गणित असतात म्हणजे असं होत नाही की चला ह्यांना द्यायचं आहे. शेवटी राजकीय पक्ष म्हणजे काय असतात तर सत्ता हे त्यांचं ध्येय असतं. मग जेव्हा तिथं काय तिथं तशी ती गणितं जमून येत नव्हती, कारण की तिथं राष्ट्रवादीचा उमेदवारच नव्हता, तिथं एक वेगळा ग्रुप आमचा ठरलायचा आला आणि मग त्याच्यातून एक उमेदवार केला, त्यामुळं राष्ट्रवादीचा तिथं विषय झाला नाही आमच्या पार्टीचा. राजकारण, शिक्षण आणि साहित्य यातला खरं तुमच्या जवळचा विषय कुठला? राजकारण, शिक्षण आणि साहित्य. मला टीचर व्हायला आवडेल, टीचर आवडेल, शिक्षक असणं मला आवडतं खूप, पण मी नोकरी पण सोडणार आहे. भविष्य तुमचे काय, भविष्यात तुम्हाला कशात काम करायचंय, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त काम करायचं? मला सामाजिक काम करायचंय आणि जास्त करून मला महिलांवर काम करायचं, आणि तेवढ्यासाठी मी नोकरी सोडेन. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला काही जबाबदारी देतील भविष्यात, तर ते त्याच्यासाठी पण माझ्या डोक्यात आहे की मी नोकरी सोडेन. कारण की खरं मी सांगू का की मी राजकीय व्यासपीठावर काय आहे, मी एका सामान्य घरातून आहे, आणि जेव्हा मला कनेक्ट व्हायचं आणि मला काही विचार मांडायचे तेव्हा मला असे एक विचारधारा असणारा पक्ष पाहिजे होता की जो मला स्त्री पुरुष समानतेच्या विषयी बोलायला व्यासपीठ देईल, जो मला काय वाटतं ते बोलायला व्यासपीठ देईल. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तो पक्ष आहे, आणि मग त्याच्या त्या माध्यमातून मला काही करता येईल का, तर याच्यासाठी मी नोकरी सोडून ते काम करेन आणि सामाजिक चळवळीत काम करेन. आपण शरद पवारांच्या खूप जवळच्या म्हणून ओळखल्या जातात, तर कसं आहे तुमचं आणि शरद पवारांचं नातं? खरं तर पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेबांच्या विषयी मी खूप छोटी कार्यकर्ती आहे. म्हणजे एक असा नेता की जेव्हा मी कॉलेजला होती आणि त्या नेत्याकडे मी असं बघत राहायची, तर काय प्रचंड ऊर्जा असणारा हा नेता आहे, आणि आपल्याला भविष्यात एकदा यांना भेटायचं, आणि खरंच मी त्यांना अगदी भेटले बोलत राहते. मी म्हणजे साहेबांच्या मी खूप जवळची त्यांची कार्यकर्ती म्हणून आहे, पण खरं सांगू का म्हणजे मला वाटतं साहेबांच्या बद्दलचं म्हणजे नजरेची पापणी एखाद्याच्यावर पडावी आणि त्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं म्हणजे पवारसाहेब, पण हे सगळं करायला आयुष्यात खूप मोठी तपश्चर्या लागते आणि ती तपश्चर्या पवारसाहेबांची. माणसं म्हणतात पुऱ्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात बोलत असते पवारसाहेब म्हणजे परीस, आणि त्या परशाचा स्पर्श झाला की त्याच्या आयुष्याचं सोनं होतं, पण हे करायला खूप मोठी तपश्चर्या लागते. माझी नजर कुणावर पडली म्हणून काही त्यांच्या आयुष्याचं सोनं होत नाही, ती मोठी तपश्चर्या आहे साहेबांची. आता ही खऱ्या अर्थाने खूपदा स्त्रीला नरकाचे द्वार असं म्हटलं जातं, तर हे कोणाकडून म्हटलं जातं? तर हे जे बुवा साधू महाराज आहेत यांच्याकडूनच म्हटलं जातं, पण यांच्या मठांमध्ये खऱ्या अर्थाने स्त्रियांचीच संख्या जास्त असते, तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? आता ह्या जी स्त्रियांची संख्या जास्त आहे त्याला काय कारण आहे, पुन्हा पुन्हा आपण तिथंच येत आहे की जसं ती कुठंतरी दबली आहे आणि हे बाबा बुवा त्याचा फायदा घेत आहे, तिला व्यक्त व्हायला जागा दिलेली नाही, आम्ही कुठंच ती व्यक्त होऊ शकत नाही आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटत राहतं की कुठल्या स्वातंत्र्याच्या गप्पा, बाईच्या तुम्ही सामाजिक स्वातंत्र्यावर बोलणार आहात का, तिच्या मानसिक स्वातंत्र्यावर बोलणार का, तिच्या भावनिक स्वातंत्र्यावर बोलणार का, तिच्या बौद्धिक स्वातंत्र्यावर बोलणार आहात का? म्हणजे आम्ही कशावरच तिच्या बोलणार नाही आहे, तिच्या जगणं आम्ही समजून घेणार नाही आहे. घरात जर दारुडा नवराही तिला रोज मारत असेल, तिला चार पैसे खर्च करायचा निर्णय स्वतःला घेता येत नसेल, पण तिला कुठंतरी ती अशी जागा शोधते की तिला तिथं व्यक्त व्हायचं, तिथं जाऊन तिला शांत वाटेल. तुम्हाला माहीत असेल की बैठकीमध्ये आता ज्या बैठकी असतात त्या बैठकीत तुफान गर्दी होती बायकांची, आध्यात्मिक बैठकी, आणि तीन तीन तास तिथं त्या जाऊन बसतात. मग मी विचार करते की काय चाललंय हे सगळं, हे याच्यासाठी चाललंय की ती दबली आहे, तिला दाबलंय सगळ्यांनी, मग तिला कुठंतरी बाहेर निघायचं आहे म्हणून ती जाऊन तिथं फसतीये. आता दुसरी बाजू की हे जे बाबा बुवा आहेत ते तिला नरकाचं द्वार म्हणतायत, नरक मार्गश दीपिका, पापाचं मूळ, ते दुसरं काय म्हणणार आहेत? कारण धर्मच सांगत आला आहे ना
धर्म सांगत आलाय की बाई म्हणजे नरकाचं द्वार आहे आणि बाईपासून लांब राहा की जेव्हा हे बाबा आणि अजिबात राहत नाहीये, पण ते सांगत राहतायत. मग नरकाचं द्वार काय आहे तर एकदा बाईला तुच्छ घेतलं की मग तिला तिला बाजूलाच ना अस्पृश्य झाली ती. मग ती जेव्हा अस्पृश्य झाली तेव्हा तिला कुठला निर्णय नाही, तिला कुठला विचार नाही, आणि मग पुन्हा आमची दुकानं आम्ही थाटूनच बसतोय. मग ती धर्माची आहे, ती जातीची आहे, ती पुरुष टाक व्यवस्थेचे आहेत, ते पुन्हा तिथंच येते. हा ताई, खरं तर खूप वेगळ्या विषयांवरती आपण बोलतोय, पण मी एक व्यक्तिगत प्रश्न तुम्हाला विचारते की जसं की तुम्ही लग्न नाही केलं तर काय कारण आहे त्याची? खरं सांगू का, असा आता गमतीनं सांगते तुम्हाला की असा लायक कुणी नाही मिळाला, पण एक मिळाला होता, पण त्याला मी लायक नव्हते. तर ही झाली गंमत. पण खरं म्हणजे मी खूप असं विचार करायचे जेव्हा ते लग्न करायचं असतं, तेव्हा अरेंज मॅरेज सगळे करत होते आणि मला वाटायचं की मी ह्याच्याशी म्हणजे ते असतं ना बघायचं बिघायचं, असं काही प्रोग्राम पण नाही झाले. पण मी विचार करायचे मी ह्याच्याशी लग्न करायचं का, मग मी लग्न केलं तर काय होईल. म्हणजे तुम्ही लग्न करणार की जे झोपून देता तशी प्रवृत्ती नाही आहे माझी. चला करू यांचं काय व्हायचं ते म्हणजे मी म्हणायची कसं जुळेल माझं, काय होईल माझं, असं राहिलं. आणि कसं मला ही गोष्ट वाटत राहिली की खूप सारे प्रेम करणारी घरात माणसं आहेत माझ्या, मग आणखी बाहेरून कुठल्याला कुठला मागावा. दुसरं असं की माझ्या बाबाने पण मला सांगितलेलं की तुला कधीही कर, कुठंही कर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मी केव्हाही कर. इतकं ते स्वातंत्र्य मला झालं की म्हणजे फिअर ऑफ स्वातंत्र्य पण आहे माझ्याकडं आता, म्हणजे स्वातंत्र्याची भीती वाटायला लागली, इतकं स्वातंत्र्य आहे माझ्याकडे. हे मी करेन तर मग कसं होईल, हा मी छोट्या गावात राहते ना, मग माझी भावंड पण आहे ना, ह्या सगळ्याच गोष्टी येत राहतात. मग पण असं काही नाही, मला एक चांगला पार्टनर मिळाला असता किंवा मिळू शकतो तर मी लग्न करेन. म्हणजे लग्न करायचं नाही असं काही नाही, मला वाटलं म्हणून मी केलं, ज्या क्षणाला मला वाटेल मी करून टाकेन. म्हणजे भविष्यात तसंही होऊ शकेल. हो हो, मी काही असं त्याला थांबवत नाही. मी आता देश म्हणजे मला कुठं थांबवू नका मला जे, आणि असं मला जगायलाही आवडतं की मला जसं वाटतं तसं, इतकं अबीर गुलाब जसा सहज आपण उधळून देतो ना, असं जगायला मला आवडतं. आणि खूप साऱ्या अपेक्षा नाहीत माझ्या आयुष्याकडनं की जसं मला खूप मोठं काही व्हायचं, असं काही नाही. मला येणारा क्षण आनंदात जगायचं आहे, 100% जगायचं आहे, इतकं सोपं आहे आयुष. ताई, महिला दिनानिमित्त ज्या आपल्या महिला प्रेक्षक आहेत त्या आपल्याला बघतात, तर त्यांना काय संदेश द्यावा असं वाटेल तुम्हाला? आज आपण महिला दिन साजरा करतोय, तर ह्या दिवसात म्हणजे आपण आज जे काही सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण सगळ्याच जणी आहोत, म्हणजे अगदी स्कूटर चालवायला लागल्यापासून अगदी आता आपण विमान आणि देश पण चालवायचे आपल्याकडं, खरं तर आपण खूप जबाबदारीनं सगळ्या गोष्टी करत आहोत. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी आहे, खूप मोठा पल्ला आहे अजून, तो आपल्याला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला निश्चयानं पावलं टाकावी लागते. ताई, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही लग्न नाही केलं, तर मग लग्न न करता तुम्ही एकटे राहता का? हां, मी एकटं राहत नाही आहे. एकटी स्त्री समाजात कुठं सुरक्षित आहे, तिला हजार अडचणी राहत आहेत. मी अजिबात एकटी नाही, म्हणजे माझा पुरं फॅमिली, माझे भाऊ, माझ्या त्यांच्या बायका, माझे आई बाबा, हे सगळे माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे मी एकटी अजिबात नाही. पण त्यांना मी वजा करेन माझ्या आयुष्यातनं, तो खूप मोठा संघर्ष आहे माझ्यासाठीचा, प्रचंड मोठा. की जो प्रत्येक स्त्रीला, म्हणजे एखाद्या स्त्रीला तिचा नवरा एवढा त्रास देतोय, एवढा त्रास देतोय, पण तिला त्याच्याबरोबर थांबायचं नाही आहे, पण मग बाहेर जायचं कुठं? माहेरी भाऊ पण तिला घेत नाही आहेत, मग जायचं कुठं म्हणून ती तिथं थांबलेली आहे. म्हणजे दिल्या दिली तिथं मेली, हा जो कन्सेप्ट आहे ना त्या कुटुंब व्यवस्थेतला, त्याने थोडा बदलायला पाहिजे. जिला लग्न नाही करायचं त्या त्याच्या लेकीला त्याने सांभाळावं, अगदी लेकासारखं किंवा आपल्या लेक पोटच्या पोळ्यासारखं सांभाळावं. जी जे जिला नवऱ्याबरोबर नाही राहायचं तिच्यासाठी पण दारं उघडी ठेवावीत ना. जिनं स्वतः काही निर्णय घेते त्याच्याबरोबर जर आपली कुटुंब व्यवस्था, कुटुंबातला प्रत्येक माणूस राहील तर आणखीन चांगले बदल देते. आणि आणखीन एक मला बोलायचं की स्त्री स्वातंत्र्याच्या ज्या आम्ही गप्पा करतोय किंवा आई होण्याचा जो इतका उद केला जातो, सावित्रीबाई फुलेंनी तर कुठं मूल जन्माला घातलं होतं, म्हणजे 9 महिने पोटात हाडा वासाचा गोळा वाढवून कुठं मूल जन्माला घातलं होतं. म्हणजे तुम्ही पण स्त्री आहात, मीही स्त्री आहात, तर मला नेहमी असं वाटतं बाईच्यात जात्याच आई पण असतं, ते असतं विसंगाड दिलेलं असतं त्याला. बहीण म्हणून भावावर आपण आईसारखं प्रेम करतो ना, बायको म्हणून तुम्ही पण नवऱ्यावर आईसारखं प्रेम करत असाल, ते आई पण तिच्याकडं असतं. मग आईच व्हायचा उदोउद कशासाठी? समजा एखादी बाई नाही झाली आई तर काय बिघडते आपल्याला? समाजामध्ये फक्त कुठल्या स्त्रीचा सन्मान केला जातो? तिने लग्न केलं, ज्याला मुलं झाली त्यातनं मुलगा झाला आहे, अशा स्त्रियांचा सन्मान आहे. विधवा स्त्रीचा, नवऱ्याला टाकली, नवऱ्यानं टाकलेल्या स्त्रीचा आणि लग्न न केलेल्या स्त्रीला सन्मान नाही,
आणि दुसरीकडं आई होण्याचा एवढा उद्योग एवढा उद्योग की बाई तू आई झाली पाहिजेस, तू आईच झाली पाहिजेस, आईच झाली पाहिजेस, पण तिला नसेल आई व्हायचं तर. आणि त्याच्या पुढं मी तुमच्या माध्यमातून समाजाला प्रश्न विचारते की समजा एखाद्या बाईला आई म्हणून खूप मोठं असतं ना, ही संस्कृती सांगते ना की आई व्हायलाच पाहिजे, मग एखाद्या बाईला आई व्हायचंय पण तिला लग्न नाही करायचं, मग लग्न न करता आई होणं तुमची समाज व्यवस्था पचवू शकते का? तिचा तिचा अधिकार कसा काढून घेऊ शकतात? तेच बाईचा आई होण्याचा जो अधिकार आहे, म्हणजे की आम्ही एक जन्माला जे काही मूळ मला घालायचं आहे ते जर मला असं वाटतं की मला मूळ घालायचं आहे, जन्माला मी एक स्त्री आहे पण मी लग्नाला म्हणजे लग्न झालं तरच मी मूळ जन्माला घालू शकणार, मग अशी समाज व्यवस्था का नाही आहे की मग तू लग्न नाही करणार, पण तुझा आई व्हायचा अधिकार आम्ही शाबूत ठेवताय. एकीकडे आई होणं म्हणता चांगले म्हणजे तिचं आई होणं आईचं आई होण्याचा इतका उदोउदो करायचा, आणि दुसरीकडं एखाद्या विधवेला बाळ झालं ते सहन नाही करणार, एखादी कुमारिका माता झाली तर तुम्हाला ते सहन नाही होणार, ती पण तरुण आहे तिलाही वासना आहे, तिच्याकडून ते होऊ शकतं. जे महात्मा फुलेंना जे समजलं होतं सांगितलेलं जे समजलं होतं की 19व्या शतकात बाईचं माणूस म्हणून जगणं ते आजही आम्हाला समजलेलं नाही. आम्ही नुसत्या टिमक्या मारतो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे, पण ती विचारधारा अजून आमच्यापर्यंत पोचलीच नाही. खरं तर रंगात रंग मिसळून साऱ्या रंग माझा वेगळा असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला आज पाहायला ऐकायला मिळालं. तर बाई वेळात वेळ काढून आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध, नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत, तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तू पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा.